हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल एन्जॉय लाईफ विथ कुकिंग. आज आपण बघणार आहोत भरली वांगे. त्यासाठी मी इथे ही 3 वांगी घेतली आहेत. त्याची मी देठं काढून घेतली आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. काप करताना ते आतनं खराब तर नाही येत नाही चेक करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे हे काप मी करून घेतले आहे आणि ही वांगी मी इथे पाण्यात ठेवली आहे आणि त्या पाण्यात मी थोडेसे मीठ टाकले आहे म्हणजे वांगी काळी पडत नाहीत. तीनही वांगी मी अशा प्रकारे कापून घेतली आहेत. त्याचा मसाला आता आपण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे 3 मोठे चमचे आणि किसलेले खोबरे 2 मोठे चमचे घेतले आहे. 1 चमचा आपल्याला इथे आले लसूण पेस्ट लागणार आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला गरम मसाला लागणार आहे. 1/2 चमचा तांबड तिखट आणि चिमूटभर हिंग घेतले आहे. वरण्यावर मी ऑइल घालत आहे 1 ते 2 टेबलस्पून. यात थोडेसे मी मीठ घातले आहे चवीपुरते आणि हे आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा, हा आपला वांग्यात भरायचा मसाला रेडी आहे आणि वांग्यात हा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे. प्रत्येक भागात हा आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मी या उरलेल्या 2 वांग्यातही मसाला भरून घेणार आहे. हे बघा, 3 वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे. एका पॅनमध्ये मी आता 1 ते 1.5 चमचा ऑइल ॲड केले आहे. ऑइल चांगले गरम झाले की यात मी ही वांगे ॲड करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे वांगी हलकीशी तेलावर परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती झाकण ठेवून त्याला 1-2 ते 3 मिनिट चांगली वाफ येऊ द्यायची आहे. हे बघा, आधीमध्ये त्याला आपल्याला परतून घ्यायची आहे. उरलेला मसालाही आता आपण यावर ॲड करून देणार आहोत आणि अगदी थोडेसे 1/2 कपापेक्षाही कमी पाणी आपल्याला यात ॲड करायचे आहे. पाणी ॲड केल्यानंतर एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग हे आता आपण झाकण ठेवून वांगी शिजेपर्यंत कुक करायचे आहे. 1-2 ते 3 मिनिटानंतर हे बघा, हे आपलं वांगं ऑलमोस्ट तयार झाले आहे. यावर मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. कोथिंबीरही आपण चांगले मिक्स करून घ्यायची आहे. हे आपलं भरलं वांगं अगदी तयार आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर हे खायला अत्यंत सुंदर लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.